नमस्कार, मी महावास्तु सर्टिफाइड ट्रेनर आचार्य सुरेश खोके आपण सर्वांचं आजच्या केस स्टडी डिस्कशन मध्ये स्वागत करत आहे. मी माझ्या कॉलनी मध्ये फिरत असताना मला एक अनुभव आला. मी फिरत होतो तेव्हा मला एक सर मिळाले. त्यांना म्हटलं की सर, तुमची बदली आलेली आहे पण तुम्ही जॉईन केलेलं नाही. तर ते म्हणाले की आमचे जे साहेब आहेत फीस रिलीव्ह करत नाहीये. रिलीव्ह करत नाही म्हणजे त्यांना सोडत नाहीये. जिथे ट्रान्सफर आली तिथे जॉईन होण्याकरता ठीक आहे. ते कुठल्या दिशेला बसतात? मी त्यांना हे विचारलं तर ते म्हणाले दिशा मला तेवढं माहिती नाही. म्हटलं ठीक आहे, काही हरकत. तुम्ही त्यांच्या केबिन मध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्ही त्यांच्या कुठल्या दिशेला उभे राहत? तर ते म्हणाले की आमोरा समोर उभे राहत. म्हटले ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण असं गृहित धरूया की जे सिनियर ऑथॉरिटी आहे ती नॉर्थला आहे आणि सर म्हणजे माझी जी सिनियर आहे ती इथन आले आणि इथे उभे राहत आहे, म्हणजे काय? आमोरा समोर उभे राहत. तर जलची दिशा आणि ही अग्नीची दिशा एकमेकांचा अपोजिट तर साईड होणार का? नाही. जर आपल्याला फेवर मिळवायचं आहे, फेवर म्हणजे काय? त्याच्याकडनं आपल्या फायद्याची वस्तू करून घ्यायची आहे. तर होतं काय? त्यांना असं म्हटलं की तुम्ही सर उत्तर दिशेला आहे तर तुम्ही पूर्व दिशेला उभे राहा. ते म्हणाले तसं होऊ शकत नाही. ठीक आहे, काय हरकत. म्हटलं विचारलं का बरं नाही होऊ शकत? ते म्हणे त्या ठिकाणी कम्प्युटर टेबल वगैरे ठेवलेलं आहे. कम्प्युटर ठेवलेलं आहे. म्हटलं काय हरकत नाही, असंच काहीतरी कारण करून त्या बाजाला भागाला चालले जा आणि थोडस तिरकस होईल. तर ते म्हणाले मला त्या भागाला जाता येणार. म्हटलं ठीक आहे, तुम्ही या भागालाच राहा आणि हिरव्या रंगाचं एक जे अप्लिकेशन आहे तुमचं तिथे एक हिरवा पेन घेऊन जा किंवा त्याखाली एक हिरव्या रंगाचा पॅड घेऊन जा आणि ते करू शकतो. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर जेव्हा मी एक वीक नंतर ते झालं, एक वीक नंतर ते मला परत दिसले तर मी त्यांना विचारलं की तुम्ही आलात, जॉईनिंग केलं? हो म्हणाले. मी ज्या दिवशी तुम्ही सांगितलं त्याच्या 2 दिवसानंतर सरांकडे गेलो आणि त्याच पद्धतीच मी उभा राहिलो तिथे, हिरवा पेन घेऊन गेलो आणि एक पॅड पण घेऊन गेलो सोबतीला आणि माझं काम झालं. त्यांनी मला रिव्ह्यू केलं. व्हेरी गुड. यालाच म्हणतात पॉवर चेअर टेक्निक. पॉवर चेअर म्हणजे काय? की आपण अशा ठिकाणी उभं राहायचं हे ऍक्च्युली पंचतत्वाच आहे. वॉटर एअरला वाढवतं. वॉटर आणि फायर हे दोन्ही अपोजिट दिशा आहे, एलिमेंट आहे. तर मधात आपण हिरवा रंग आणला तर ते सायकल कम्प्लीट झाली. बॅलन्स क्रिएट करणे, या बॅलन्सिंगमुळेच वास्तू हे महावास्तू होतं. बिना तोडफोडनी, बिना काही केल्याने आपण रिझल्ट घेतो. पॉवर पॉइंट टेक्निक म्हणतात याला, पॉवर चेअर टेक्निक. हो, आपण एलिमेंटल बॅलन्स करून एखाद्या वस्तू किंवा पेनाद्वारे पण आपण आपले काम काढू शकतो. ओके, ही टेक्निक कुठे कामात येते? मॅक्झिमम वेळेस जेव्हा आपण बिझनेस मीटिंग्स मध्ये जातो आणि आपल्याला एखादी डील घ्यायची आहे किंवा एखाद्या कोर्ट केस मध्ये जज जे आहे त्यांचा फेवर घ्यायचा आहे त्यावेळेस ही टेक्निक यूज होते. आणि जर तुम्हाला रिलीविंग घ्यायची आहे, हो, हेच आहे महावास्तूचे जादू. तुम्ही पण हे जादू आपल्या आयुष्यामध्ये अनुभव करू शकता. www.mvtrainer.net वर जाऊन तुमच्या घराजवळील महावास्तूचे सर्टिफाईड ट्रेनर सर्च करा. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचे प्रॉब्लेम डिस्कस करा आणि सोल्युशन घ्या. फ्री योगदान फक्त गुरुवारी 4 तासात. धन्यवाद.